दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेना राष्ट्रवादीच्या उमेदवार ममता मोरे यांची बहुमताने निवड झाली, तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे उमेदवार खलील रखांगे यांची आज निवड झाली। आज दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाची निवडणूक संपन्न झाली। या विशेषत्वाने वलयांकित असलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी विशेषत्वाने ॲडव्होकेट अनिल परब, पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा आणि खासदार सुनील तटकरे हे साथीने उपस्थित होते। या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांना या दोघांनीही विशेष शुभेच्छा दिल्या आहेत। दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या या निवडणुकीवरून एकच रणकंदन माजलं होतं। शिवसेनेच्या दोन उमेदवार महिला उमेदवारांमध्ये बंड पुकारलं गेलं होतं। शिवानी खानविलकर यांनी नगराध्यक्षपदाच्या या आपणच दावेदार असल्याचा बंडाचं निशाण पत्करलं होतं आणि अखेर आज दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवार ममता मोरे यांची बहुमताने निवड झाली आहे, तर उपनगराध्यक्षपदी खलील रखांगे यांची निवड झाली आहे। दापोलीचा सर्वांगण विकास करण्याची ग्वाही या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांनी आज माध्यमांजवळ बोलताना दिली आहे। नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या आज निकालाच्या दिवशी विशेषत्वाने रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट अनिल परब आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आवर्जून उपस्थित होते। सलीम रखांगेसह निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली।